पुढच्या 16 महिन्याच्या बाळावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या बापाला आणि त्याला सहकार्य करून गुन्हा लपवल्याप्रकरणी आईला सोलापूर जिल्हा न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. 3 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. आपल्या बाळाचा खून करून सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसनं जाताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला होता. फास्ट कोर्टानं साक्ष वैद्यकीय पुरावे या आधारे दोलराम अर्जुनबाई बिश्नोई वय 26, पुनीकुमारी दोलाराम बिश्नोई वय 20 वर्ष, दोघेही राणा राजस्थान या दोघांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसनं निघाले होते. पोटच्या मुलीवर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार करून तिचा खून करून आरोपी 4 जानेवारी रोजी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसनं निघाला होता. आरोपी दोलाराम आणि पुनीकुमारी बिश्नोई हे कामानिमित्त राजस्थानवरून हैदराबाद येथे गेले होते. 3 जानेवारी मयत 16 महिन्याच्या बाळावर दोलाराम बिश्नोई यानं आपल्या बाळाला दारू पाजली, तिच्यावर अनैसर्गिक नैसर्गिक आणि मौखिक अत्याचारही केला. अत्याचार केल्यानं बाळ सतत रडत होतं. तिचा आवाज बंद करण्यासाठी ओढणीच्या सहाय्यानं तिचा गळा आवळून खून केला. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पती पत्नी हैदराबादहून सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसनं आपल्या मूळ गावी निघाले होते. दोलाराम बिश्नोई आणि पुनीकुमारी बिश्नोई हे दोघे 16 वर्षाच्या बाळाचा मृतदेह घेऊन रेल्वेनं हैदराबादहून निघाले होते. पण हैदराबादहून बाळ रडत नाही, हालचाल करत नाही याबाबत संशय आल्यानं सहप्रवाशांनी ताबडतोब रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच सोलापूर रेल्वे स्थानकावर 4 जानेवारी 2022 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघांना ताब्यात घेण्यात आलं आणि तपास सुरू केला. बाळाची तपासणी केली असता 16 महिन्यांचा बाळ मयत झालं होतं. पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे पोस्टमॉर्टम केले असता त्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला असल्याचा डॉक्टरांनी अहवाल दिला आणि यानुसार दोलाराम बिश्नोई आणि त्यांच्या या कृत्यात सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नीस पुनीकुमारी बिश्नोई यांच्यावर खून, लैंगिक अत्याचार म्हणजेच बलात्कार, पोस्को अंतर्गत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यामध्ये एकूण 31 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींचा अपराध न्यायालयात सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीनं 31 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा तसंच DNA अहवाल या आधारित जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला. न्यायालयानं दोन्ही आरोपींचे जबाब नोंदवून घेत त्यांना दोषी धरलं होतं. सदर खटल्याची सुनावणी 26 एप्रिल 2022 पासून न्यायालयात सुरू झाली आणि 6 मेला संपली. या 6 दिवसात 31 साक्षीदार तपासण्यात आले आणि हा संपूर्ण खटला न्यायालयासमोर सादर करण्यात आला आणि सदर खटल्यामध्ये साक्षीदार हैदराबाद, सिकंदराबाद, सोलापूर, राजस्थान, नेपाळहून ऑनलाईन साक्षी दिल्या. वैद्यकीय पुरावा, साक्षी आणि DNA अहवाल हे सर्व पुरावे ग्राह्य धरून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश UL जोशी यांनी आरोपी दोलाराम बिश्नोई आणि पुनीकुमारी बिश्नोई या माता पित्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत, आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट संदीप शेंडगे, ऍडव्होकेट फिरोज शेख, ऍडव्होकेट अंजली बाबरे यांनी काम पाहिलंय.